एवढा त्रास एवढ्या यातना देताय त्यांना तुम्ही, शाब्दिक टोचताय त्यांना तुम्ही, त्यांच्या मरणाबद्दल बोलताय तुम्ही, त्यांच्या वयाचे दाखले देतात तुम्ही, तुमच्यातला कोणीच म्हातारा होणार नाही आहे का? गेले अनेक महिने महाराष्ट्र बघतोय की निवडणूक आयोगात अपात्रतेच्या विषयी वकिलांमध्ये जेव्हा वाद होतात तेव्हा प्रतिज्ञापत्र जे सादर केलं आहे अजित पवारांच्या गटाने, त्याच्यात सगळीकडे शरद पवारांवरती प्रचंड टीका करण्यात आली. साहेबांना हुकुमशहा म्हणण्यात आलं, साहेबांना पक्ष मनाप्रमाणे चालवतात असं म्हणण्यात आलं, आणि साहेब कोणाचंच ऐकत नाहीत आणि ते कोणाला मोठं होऊ देत नाही असंही म्हणण्यात आलं. ह्या प्रतिज्ञापत्रावरती सही होती सुनील तटकरेंची. म्हणजे ह्याचा अर्थ सुनील तटकरेंना माहिती होतं ह्या प्रतिज्ञापत्रामध्ये काय लिहिलेलं आहे. मग जर सुनील तटकरे दोन वेळा या पक्षाचे अध्यक्ष झाले तर तुम्ही शरद पवारांना कसं काय म्हणू शकता की त्या हुकुमशहा होते? त्यांच्याच काळात तुम्ही राष्ट्राचे जनरल सेक्रेटरी झालात, त्यांच्याच काळात तुम्ही ट्रेझरर झालात, 21 तारखेला तुम्हीच त्यांचं भरभरून कौतुक केलं. मग ते हुकुमशहा झाले कधी? ते पार्टी पर मनाप्रमाणे चालवतात हे म्हणण्याचं तुम्हाला धाडस झालं कधी? आमचं म्हणणं एवढंच आहे अजित पवारांना आज, आणि आव्हान आहे की तुम्ही काल म्हणालात ना की बारामतीमध्ये मी जो उभा करीन त्याला अजित पवार समजा. आणि तुम्ही नेहमी सांगतात महाराष्ट्रामध्ये मला ओळखतात कारण का मी कधीच खोटं बोलत नाही, मी जे बोलतो ते ठोकून बोलतो वगैरे. घ्या ना स्वतःचा पक्ष, घ्या स्वतःची निशाणी, घ्या आणि बाहेर पडा प्रचाराला. एका बापाने मुलाला मोठं केलं आहे, लहान बाळ हातात घेतलं आणि त्याला मोठं केलं, शिकवलं, सगळीकडे पसरवलं त्याचं नाव, ते बाळ तुम्हाला कशाला हवं आहे? राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख कोणामुळे झाली महाराष्ट्रात? माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांमुळे. त्याच्यात तुमचं योगदान किती? पक्षाला हिमतीने जन्म कोणाला कोणी दिला? आजपर्यंत दोन तीन नेते भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर की ज्यांनी काँग्रेसविरुद्ध बंडखोरी केली आणि टिकून राहिले, दोन तीन नेते, त्याच्यातले एक शरद पवार आहेत. काँग्रेस हा महाप्रवाह होता आणि अजूनही आहे. घेतली ना त्यांनी वेगळी निशाणी घड्याळ, त्यावेळेस गेले ना गावागावात आणि पहिलीच निवडणूक जिंकून त्यांनी सत्तेत बसवलं ना तुम्हाला. ते शरद पवारांचं कर्तृत्व आहे, ती शरद पवारांची पकड आहे महाराष्ट्रावरती. कारण का त्यांचे सगळे निर्णय हे लोकाभिमुख निर्णय असायचे. त्यांनी सुप्रमाचं राजकारण कधी केलं नाही. तुम्ही कायम सुप्रमाचं राजकारण केलं. सुप्रमा म्हणजे महाराष्ट्राला कळणार नाही, सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे 1 रुपयाची वस्तू 1 लाखावर न्यायची, त्याला कोणाला प्रश्न विचारायचं काही कारण नसतं. 2014 नंतर किंवा त्याच्याही आधी जेव्हा हे आरोप व्हायला लागले तेव्हा देवेंद्र फडणवीसजींची भाषणं ऐका ना, वाचून वाचा काढून. सगळीकडे सुप्रमाचे आरोप आहेत. खडसेंची भाषणं काढा, सगळीकडे सुप्रमाचे आरोप आहेत. माझं आता आव्हान आहे त्यांना, बारामतीच कशाला? अख्ख्या महाराष्ट्रात सांगा की मी जेवढे उमेदवार करणार आहेत तेवढे सगळे अजित पवार उभे आहेत असं समजून माझी निशाणी ही आहे, माझ्या पक्षाचं नाव आहे, निवडून द्या. चला बघूया. आणि दुसरं कोणाला कशाला उभं करता? स्वतः राहायची उभी राहायची हिंमत दाखवा ना. शरद पवार स्वतः मैदानात उतरायचे, कोणाच्या खांद्यावर बंदूक नाही ठेवायची. तेव्हा शरद पवार हुकुमशहा आहेत, शरद पवार मनासारखे प्रश्न मनासारखे वागतात. शरद पवारांच्या सकाळी घरी जाणारे 8 जणं कोण होते? सगळ्या बैठकांमध्ये सगळे निर्णय व्हायचे तेव्हा 8 जणं कोण जायचे? शरद पवारांनी एकट्याने निर्णय घेतला असं तुम्ही एकाची हिंमत असेल तर सांगून दाखवा बरं, कुठला निर्णय शरद पवारांनी एकट्याने घेतला आहे? महाराष्ट्रात जेवढी लिबरल मोकळीक
राजकीय पक्षामध्ये कुणाला असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती. कुठलाही निर्णय शरद पवारांनी एकट्याने कधीच घेतला नाही. तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन शरद पवारांनी निर्णय घेतले आणि हीच त्यांची चूक होती. ते माझं आव्हान आहे, घ्या नवीन पक्ष, घ्या नवीन निशाणी आणि लढा स्वतःच्या कर्तृत्वावर. बघू महाराष्ट्र कोणापुढे कोणाला पुढे नेतो. ते ज्यांच्या मरणाची वाट पाहत आहे त्या शरद पवारांना देतो का तरुण दमदार कार्यकर्तव्य दक्ष अजित पवारांना पुढे नेतो. बघूया, घ्या ना स्वतःची निशाणी आणि पक्ष घ्या ना, नाव घ्या, आज ॲप्लिकेशन करा ना निवडणूक आयोगात की आमच्या पक्षाचं नाव आहे आणि आम्हालाही निशाणी हवी आहे. जा महाराष्ट्र, महाराष्ट्र घेईल निकाल. पण तुम्हाला नावही शरद पवारांच्या पक्षाचंच हवं आहे आणि निशाणीही शरद पवारांचीच हवी आहे. ती कशासाठी? एवढा त्रास, एवढ्या यातना देताय त्यांना तुम्ही, शाब्दिक टोचताय त्यांना तुम्ही, त्यांच्या मरणाबद्दल बोलताय तुम्ही, त्यांच्या वयाचे दाखले देतात तुम्ही. तुमच्यातला कोणीच म्हातारा होणार नाही आहे का? महाराष्ट्राने काल ऐकलं जे काय ऐकायचं ते आता निर्णय महाराष्ट्राची जनता घेईल. आम्हाला माहिती आहे निकाल काय लागणार आहेत. आम्ही काय डरपोक नाही. गेली आमदार की तर गेली, काय फरक पडतो? ज्या बापाने घडवलं त्या बापासाठी मरण आलं तर काय फरक पडतो कोणाला? आम्हाला फरक पडत. ते काही वाचवायचं म्हणून काय करायचं हे आमच्या ध्यानी मनी स्वप्नी नाही. अरे शरद पवारांसाठी जीव हजर आहे. आमदारकी काय झालं? जनतेला समजतंय ना, जनता देईल परत निवडून आम्हाला.